मित्रांनो, PSI, STI, SO या तीन पदांसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गटबस संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 आज पार पडलेली आहे. आज 4 सप्टेंबर 2021 रोजी पार पडलेली आहे. मित्रांनो, आज झालेल्या या पेपरमध्ये भूगोल या विषयावरती आधारित 17 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून भूगोलावरती विचारण्यात आलेल्या 17 प्रश्नांची अचूक उत्तरं आणि या प्रश्नांचं अचूक विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धागुरू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धागुरू या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर जे प्रश्न येणार आहेत, आज जे काही 4 सेट आपल्यासमोर आलेले होते त्यापैकी डी सेट जो आहे, या डी सेटमधील प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. डी सेटमध्ये भूगोल विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक 71 ते 85, प्रश्न क्रमांक 86 आणि 90 हे 17 प्रश्न भूगोलावरती विचारण्यात आलेले होते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अचूक उत्तरं आणि विश्लेषण. प्रश्न क्रमांक 71, मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा जो प्रश्न आहे तो सिंधू पाणी करार 1960 जो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झालेला होता, या करारानुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. मित्रांनो, या करारानुसार सिंधू, चिनाब आणि झेलम या 3 नद्यांच्या पाण्यावरती पाकिस्तानचा पूर्ण अधिकार आहे आणि रावी, बियास व सतलज या 3 नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार, म्हणून 71 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की हा प्रश्न MPSC च्या त्या ठिकाणी स्टेट सर्व्हिसेस असू द्या, त्या ठिकाणी ग्रुप B ग्रुप C च्या अनेक वेळेला हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न काय तर, खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे? मित्रांनो, हॅमेटाईटमध्ये 60 ते 70% लोह, लिमोनाईटमध्ये 50 ते 60% लोह आणि मॅग्नेटाईट या प्रकारामध्ये 70%पेक्षा जास्त लोहाचं प्रमाण असतं आणि म्हणून लोह खनिज त्या ठिकाणी सर्वोत्तम दर्जाचं लोह खनिज कोणतं? तर मॅग्नेटाईट. म्हणून 72 अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73, भारतातील खालील खिंडींचा, ज्याला खिंड म्हणजे पास आपण म्हणतो, त्या खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी बरोबर क्रम लावायचा आहे. आता जर आपण त्या ठिकाणी उत्तर सूची पाहिली तर पश्चिमेकडे येईल आणि या उजव्या बाजूला आहे पूर्व, वरच्या बाजूला उत्तर, खालच्या बाजूला दक्षिण. तर मित्रांनो, आपल्याला या खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे या पद्धतीनं क्रम लावायचा होता. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. झोजिला खिंड जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे, सिपकीला खिंड जी आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि माना खिंड आणि नीतीखिंड या दोन्ही खिंडी उत्तराखंडमध्ये आहेत. मात्र माना खिंड आणि नीतीखिंड या दोघींमध्ये नीतीखिंड ही पूर्वेकडे आहे. म्हणून मित्रांनो, 73 अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जर क्रम लावला तर झोजिला, सिपकीला, माना आणि नीती अशा या पश्चिमेकडून पूर्वेकडे असा या खिंडींचा क्रम असेल. 73 अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 74, मित्रांनो, प्रश्न काय होता तर खारट आणि क्षारीय जी मृदा आहे या मृदेला दुसऱ्या नावानं ओळखलं जातं, तर त्याचा आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा होता. मित्रांनो, खारट आणि क्षारीय मृदा म्हणजेच सलाईन अँड अल्काईन सॉइल जी आहे, हिला अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये रेह, उसार, कल्लार, रकार, थूर आणि चोपान अशी या मृदेची वेगवेगळी नावं आहेत आणि म्हणून 74 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चोपन मृदा किंवा चोपान मृदा. खारट आणि क्षारीय मृदेला चोपान मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? मित्रांनो, पेंच व्याघ्र जो काही प्रकल्प आहे हा महाराष्ट्र राज्यानं मध्य प्रदेशच्या सहकार्यानं सुरू केला आहे, म्हणून 75 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 76, 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेलं जे राज्य आहे ते आहे मित्रांनो मध्य प्रदेश हे राज्य. जर टक्केवारीचा विचार केला की टक्केवारीनुसार कोणत्या राज्यामध्ये एसटीचं प्रमाण जास्त, तर वेगळं उत्तर येईल. मात्र लोकसंख्या, लोकसंख्याचा जर त्या ठिकाणी विचार केला, लोकसंख्येचा जर विचार केला अनुसूचित जमातीच्या, तर 2001च्या जनगणनेनुसार किंवा 2011च्या जनगणनेनुसार त्या ठिकाणी अचूक उत्तराचा पर्याय आहे तो म्हणजे मध्य प्रदेश. 76 उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रातील प्रश्न क्रमांक 77, महाराष्ट्रातील 2011 जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण की मुंबई उपनगर या त्या ठिकाणी जिल्ह्याची घनता आहे 20,925, मुंबई शहराची आहे 20,038, ठाण्याची 1,157, पुणे 603 आणि कोल्हापूरची 504. त्या ठिकाणी या घनतेचा विचार जर केला तर 77 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 78, जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय, मात्र तरीसुद्धा तुम्ही पुन्हा एकदा पडताळून पहा. का पडताळून पहा? जर आपण सौदी सरांचं जर पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की 2001 त्या ठिकाणी 922 हे लिंग गुणोत्तर होतं आणि 2011 925 हे लिंग गुणोत्तर होतं. मात्र मित्रांनो, काही ठिकाणी 2011 929 असं लिंग गुणोत्तर आहे. 2001 922 दिलेलं आहे, मात्र 2011 जो संदर्भ आहे तो बदललेला आहे. पण जर सौदी सरांच्या पुस्तकाचा विचार केला किंवा इतर संदर्भांचा जरी विचार केला तरी या दोनही त्या ठिकाणी लिंग गुणोत्तरामधला फरक जर पाहिला, सौदी सरांच्या पुस्तकानुसार 3 फरक आहे आणि इतर संदर्भांचा विचार केला तर 7 फरक आहे, असा कोणताही पर्याय या दिलेल्या 4 पर्यायामध्ये आपल्याला आढळत नाही. म्हणून मला तरी असं वाटतं की 78 जो प्रश्न आहे तो बाद होऊ शकतो, हा प्रश्न बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा तुम्ही किंवा जवळचा जर पर्यायाचा विचार केला तर मग 9 हा पर्याय आहे, मात्र त्या ठिकाणी हे अंदाजे उत्तर होऊ शकतं. 78 जर आपण पूर्ण त्या ठिकाणी सविस्तर माहितीचा विचार करून जर सखोल जर आपण त्या ठिकाणी विश्लेषण करून पाहिलं तर मला असं वाटतं 78 हा प्रश्न बाद होऊ शकतो. तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तर पडताळून पहा. प्रश्न क्रमांक 78, मित्रांनो प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी 78 झाला. प्रश्न क्रमांक 79, या ठिकाणी 3 विधानं आपल्या पुढे दिलेली आहेत आणि या 3 विधानांपैकी आपल्याला त्या ठिकाणी बरोबर उत्तरं त्या ठिकाणी शोधायची होती. आता पाहूया विधान. मित्रांनो, पहिलं विधान आहे मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. नाही येत मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण का त्या ठिकाणी पावसाचं क्षेत्र आहे, चांगल्या पद्धतीने पाऊस होतो. विधान ब जे आहे, मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो, तर ओळखला जातो कारण की मित्रांनो त्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये वसलेला हा एक अत्यंत पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत एक चांगला असा प्रदेश आहे. या भागामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो, या भागामध्ये अनेक महत्त्वाचे घाट आहेत, खिंडी आहेत. तर मित्रांनो, हा जो काही मावळ क्षेत्र आहे हे एक पर्यटनाच्या दृष्टीनं चांगला भाग आहे, हवामानामुळं हा भाग ओळखला जातो, हे विधान बरोबर आहे. आता तिसरं जे काही विधान आहे, कशळी घाट. मित्रांनो, कशळी घाट हा पोलादपूरपासून जातो, पोलादपूरपासून हा घाट जातो, मात्र हा जो काही घाट आहे महाबळेश्वरला जोडला जात नाही. हा घाट त्या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवरती लागतो आणि हा घाट पोलादपूरपासून त्या ठिकाणी दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही खेड चिपळूण हे जे काही भाग आहेत या भागांकडे हा भाग जातो. महाबळेश्वरशी याचा काही संबंध येत नाही आणि म्हणून क हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला आता पर्यायी उत्तर शोधायची होती, बरोबर विधानं आपल्याला ओळखायची होती. तर मित्रांनो, अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे, विधान अ आणि ब बरोबर, तर हे पर्याय त्या ठिकाणी अचूक असेल. 79 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80, मित्रांनो दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात असा हा प्रश्न आलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोंदिया. दरकेसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. 80 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 81, मित्रांनो 2011 जनगणनेवरती अनेक प्रश्न विचारण्यात आले. 81 प्रश्नसुद्धा या 2011 जनगणनेवरती आहे. 2011 जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2011 जनगणनेनुसार गडचिरोलीची घनता आहे 74 चौरस किलोमीटर. 163 चौरस किलोमीटर ही जी घनता आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याची जी घनता आहे ती 192 म्हणजे 193 आसपास आहे. आपल्याला प्रश्न जो विचारलेला होता की गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय, तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 74 चौरस किलोमीटर. 81 उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 82, खालील विधाने पहा आणि विधाने पाहून आपल्याला त्या ठिकाणी बरोबर विधानं कोणती आहेत ते शोधायचं होतं. पहिलं विधान, वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मित्रांनो, डोळे जागून आपल्याला माहिती की हे बरोबरच आहे. ब विधान, चांभार लेणी पुणे जिल्ह्यात. नाही मित्रांनो, चांभार लेणी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ब विधान चूक आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपण
त्या ठिकाणी सहज सांगू शकतो. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यात जे आहे असं दिलंय हे चुकीचं आहे, क विधान चुकीचं. गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. मित्रांनो बरोबर आहे, कारण की गौताळा हे जळगाव आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहे, म्हणून ड हे विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं की कोणती विधानं बरोबर आहेत, तर मित्रांनो अ आणि ड ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर या प्रश्नाचं आहे. 82 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या मित्रांनो. तर या एका बाजूला स्तंभ 1 मध्ये औष्णिक वीज केंद्र दिलीत, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जिल्हा किंवा ठिकाण दिलंय. आता यामध्ये 1 जे आहे तुर्भे, हे यावरती अनेक वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुर्भे कुठं आहे, तर मुंबईमध्ये. बची जोडी 1 बरोबर. आता आपण सर्व जोड्या पाहून घेऊया. अ चोला हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, अची 3 बरोबर जोडी जाईल. तुर्भे मुंबई, बची 1 बरोबर. फेकरी जे ठिकाण आहे ते भुसावळमध्ये आहे, किंवा आता भुसावळ हे जळगाव जिल्ह्यामध्ये येतं, किंवा भुसावळ या तालुक्यामध्ये ही हे औष्णिक वीज केंद्र आहे. त्यानंतर कची जोडी 4 बरोबर. तर आणि ड पारस जे आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की ज्यामध्ये अचं 3, त्यानंतर बचं 1, कचं 4 आणि डचं 2 असा त्या ठिकाणी पर्यायाचा असा पर्याय असेल. तर मित्रांनो 3 हा जो काही पर्याय आहे, या पर्यायामध्ये त्या ठिकाणी हे सर्व अ आणि बच्या जोड्या योग्य पद्धतीने जुळवलेल्या आहेत, म्हणून 83 चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी वरून खालच्या बाजूनं, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीनं या घाटांचा क्रम लावायचा होता. यामध्ये जो काही थळघाट आहे मित्रांनो, थळघाट हा कल्याण त्या ठिकाणी मुंबई कल्याणमध्ये आहे. त्यानंतर कुंभार्ली घाट जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय. आंबा घाट त्याच्या खाली कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या दरम्यान आहे. आणि आंबोली घाट हा सर्वात खाली सिंधुदुर्ग किंवा त्या ठिकाणी गोव्याकडे जाताना हा घाट लागतो. तर मित्रांनो थळघाट, कुंभार्ली घाट आणि आंबा घाट आणि आंबोली घाट, म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जो आहे यामधील जे काही सर्व जो क्रम दिलेला आहे तो अचूक क्रम आहे उत्तरेकडून दक्षिणेकडचा, म्हणून 84 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 85. यामध्ये सुद्धा आपल्या क्रम ओळखायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, मात्र हा नद्यांचा क्रम आहे, तो पण तापी आणि पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा आपल्याला क्रम त्या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीनं जोडायचा आहे. याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर सर्वात वरच्या बाजूला गोमती नदी आहे, नंतर बुराई नदी आहे, नंतर पांझरा आहे, बोरी आणि सगळ्यात दक्षिणेकडे आहे ती गिरणा. म्हणजे 85 अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर मित्रांनो काही अर्थशास्त्राचे प्रश्न सुरू झालेले आहेत, मात्र त्यामध्ये सुद्धा एक भूगोलाचे काही प्रश्न येत आहेत. आता भूगोल आणि अर्थशास्त्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, मात्र जे एकदमच भूगोलाच्या जवळ आहेत असे दोन प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 86 की हरित क्रांतीनंतर टिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारं प्रमुख अन्नधान्य पीक कोणतं आहे. तर मित्रांनो 86 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गहू. हरित क्रांतीनंतर गहू हे जास्त उत्पादन वाढ दर्शवणारं प्रमुख अन्नधान्य आहे. 86 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा जो भूगोलातला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 90. भारत हा जगातील सर्वात मोठा टिंब उत्पादक देश आहे. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ताग, म्हणजेच 90 अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो अशा पद्धतीनं भूगोलावरती ड सेटमध्ये 71 ते 85, प्रश्न क्रमांक 86 आणि 90 हे 17 प्रश्न भूगोल विषयावरती आधारित विचारण्यात आलेले होते. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आणि विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेतलेलं आहे. मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुम्ही चॅनलला जर त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि इतर विषयांच्या किंवा प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असतील सरावासाठी, तर द स्पर्धागुरु GK हे माझं ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअरला व्हिजिट करून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर द स्पर्धागुरु .com या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्हाला अनेक त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत, त्याही तुम्ही सोडवू शकता. तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर दिला असेलच, तुम्हाला या पेपरच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो जर एखादा प्रश्न तुम्हाला माझं उत्तर संदिग्ध वाटत असेल किंवा चुकीचं वाटत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कारण की तुम्ही जरी या ठिकाणी एखाद्या वेळेला प्रश्न
संपूर्ण प्रश्नांची उत्तरं ही 100% अचूकच देण्याचा प्रयत्न केला आहे. आता नजर चुकीनं जरी एखादा प्रश्न जर चुकीचा तुम्हाला वाटत असेल तुमच्या नजरेतून, तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.